आंध्र प्रदेशमधील दलित विद्यार्थीच्या हत्येनंतर टॉलिवूड अभिनेत्री रेखा बोजनं संताप व्यक्त केला. तेलुगू अभिनेत्री रेखा बोजनं या प्रकरणी धक्कादायक विधान केलं. रेखाने या प्रकरणी सोशल मीडियावरती आपली प्रतिक्रिया देत तिने फेसबुकवरती एक पोस्ट व्हायरल केली आहे. यामध्ये ती म्हणतीये, जो कोणी तिची हत्या करेल त्याच्यासोबत मी झोपेन. या धक्कादायक विधानानंतर तिने हा व्हिडिओ पाहून इमोशनल झाल्याचं म्हटलं. मला माफ करा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी काय म्हणते हे मला समजत नाही आहे. आपण आज किती हदबल आहोत, रमैयाला न्याय मिळालाच पाहिजे, असंही रेखा म्हणाली. गुंटूर जिल्ह्यातील दलित इंजिनिअरिंग विद्यार्थिनीची भररस्त्यात चाकू खुपसून हत्या झाली. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील ही विद्यार्थिनी आपल्या घरी परतत असताना बाईकस्वार तरुणानं तिला आपल्या बाईकवर बसायला सांगितलं. तिने नकार दिल्यानं तिथेच चाकूने हल्ला करत तिला जागीच मारून टाकलं. CCTV फुटेजच्या मदतीनं आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.